नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाण्यातील माचीवाडा पुलाखाली अश्लील वर्तन करणाऱ्या तृतीय पंथीयांना रविवारी संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी तृतीयपंथीय पुलाजवळ देहविक्रीचा व्यवसाय करत होते, त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संताप होता। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना हे तृतीयपंथीय अश्लील हावभाव करून त्रास देत होते। असाच अनुभव ठाण्यात राहणाऱ्या एका मुलीला आल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी तिने संपर्क साधल्यानंतर काल संध्याकाळी महिला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाऊन तृतीयपंथीयांना चांगला चोप दिला। मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना बघून इतर तृतीयपंथीयांनी पळ काढला। केवळ एका तृतीयपंथीयाला कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। त्याला चोप दिल्यानंतर कापूरवाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन या संदर्भात कारवाई केली। बट पोलिस वालों का यह कहना है कि यहाँ पे जो झाड़ियाँ है उनके वजह से ये बहुत चलता है। वो झाड़ियाँ कुछ ना कुछ तो कट करके जो सोसाइटीज़ है उनको भी दिखना चाहिए क्या यहाँ पे हो रहा है। जो अश्लील वर्तन यहाँ पे होता है ना, वो लोग खुद देखेंगे, 10 नहीं बोलेंगे उसमें से एक तो ज़रूर बोलेगा जिसमें ये हो रहा है, एक तो ज़रूर कंप्लेन करेगा। ओके, इसलिए हमें रोकना चाहिए। बघा, आम्ही पोलीस स्टेशनला 5 पत्र दिले। मी अनेक वेळा पोलीस सिनियर पीएंना त्याबाबतीत तक्रार केली होती फोनवर, अनेक वेळा त्यांना सांगितलं। त्यानंतर जर ते तिथनं हलत नसतील, एका 24 वर्षाच्या मुलीला जर रस्त्यात हे तृतीयपंथी अडवत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे अनेक गुन्हे घ्यायला तयार आहे। दहशतात पोलिसांची भीतीच उरलेली नाही आहे त्यांच्यावर। आणि त्यानंतर जर आम्ही काय करत असू आणि आमच्यावर जर 325 सारखे गुन्हे दाखल, काही लागलेलं नाही आहे। त्याच पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यात 324 दाखल झाली होती, 6 टाके पडले होते। त्यामुळे त्या तृतीयपंथीला एकही टाका न पडता 325 माझ्यावर कुठल्या याने दाखल केली तुम्ही लोकांनी? सो याच्या बाबतीत आत्ता आम्ही 5 आयुक्तांना भेटणार आहोत। पोलीस आयुक्तांना नाही भेटले तर उद्या आम्ही कोर्टात मूव्ह होतो आहे। कोर्टामध्ये उद्या आम्ही आमच्याकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोर्टात जाणार आहोत। ठाण्यातील सरई परिसरातील एक्सल कॉमर्स क्लासेसचे शिक्षक अल्विन झेवियर परवेज यांना 28 एप्रिल रोजी लाचलुचपत विभागाचे अधिकारी असल्याची सांगून त्यांना मारहाण करणाऱ्या एका टोळीला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर कलम 452 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहित वर्मा, मनोज कुमार प्रसाद, मयूर राणे, मिथिलेश मुखिया, सूरज पवार यांना अटक करण्यात आली आहे। तर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली 4-चाकी गाडी देखील जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी मयूर राणे हा मुख्य आरोपी असून सदरची टोळी अशा प्रकारे फसवून मारहाण करत असल्याचा प्रकार यापूर्वी देखील केला असल्याचं तपासात समोर आलं आहे, अशी माहिती परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त श्री DS स्वामी यांनी दिली। मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता। एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता। त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती। पितांबरी दीप शक्ती तीळ तेलाचाच लावा देवान पुढे देवा, कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅक्ट। ट्रान्झॅक्ट
तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींबद्दल आपण नेहमी बोलत असतो, मात्र व्यवसाय बिझनेस या बाबतीत आपण फार कमी वेळेस बोलत असतो आणि त्यामुळेच ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही व्यावसायिकांच्या मुलाखती आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. व्यवसाय करताना कुठल्या प्रकारचा स्ट्रगल असतो, व्यवसाय करताना कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. एखादा व्यवसाय आज खूप मोठा दिसत असतो, सगळं काही छान छान दिसत असतं, परंतु त्याच्या पाठीमागचे कष्ट नेमके काय आहेत, याच्या पाठीमागे काय कशा पद्धतीने लोकांनी त्याग केलेला आहे, हे सगळं जाणून घेऊन या सक्सेस स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मंडळी, पेट्रोल पंपावर आपण जात असतो, पेट्रोलमध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरतो आणि निघून जातो, परंतु हा पेट्रोलचा व्यवसाय नेमका आहे कसा, कशा पद्धतीने यांचा दिवस असतो, यांच्यासाठी स्ट्रगल काय असतं, यांना दिवसभर पेट्रोल पंपावर उभं राहावं लागतं, पेट्रोल पंपाच्या बाबतीतल्या ज्या काही चॅलेंजेस असतात ह्या चॅलेंजेस त्यांना सहन करावं लागत असतं, आणि हा नेमका व्यवसाय आहे काय, चालतो कसा, कशा पद्धतीने हा व्यवसाय पुढे जात असतो, या संदर्भात जाणून घेण्यासाठी आत्ता आम्ही आहोत गणेश ऑटोमोबाईल्स इथे. ठाणेमध्ये हा पेट्रोल पंप मेनली ओळखला जातो बाबूभाई पेट्रोल पंप म्हणून. बाबूभाई पेट्रोल पंपाचे मालक श्री रमेशभाई गोकाणी आणि श्री अभय गोकाणी हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. या दोघांशीही आपण बातचीत करणार आहोत, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन स्टुडिओ. हो, बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्सवेअरचा सरताज, बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्सवेअर की जी जान. बॅरॉन, बॅरॉन, बॅरॉन. पेट्रोल पंपाचा व्यवसाय हा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. सकाळी 6 वाजल्यापासून हा व्यवसाय ज्यावेळेस सुरू होतो तो रात्री 11 पर्यंत आपल्याला फक्त पेट्रोल पंपावरनं पेट्रोल येतं, त्याची खरेदी विक्री दिसत असते, मात्र याच्या पाठीमागचं संपूर्ण अर्थकारण कसं असतं, याच्या पाठीमागे किती एफर्ट्स असतात हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करतो आहोत. माझ्याबरोबर आहेत गणेश ऑटोमोबाईल्सचे श्री रमेशभाई गोकाणे. रमेशभाई 1959 या पेट्रोल पंपावर आहेत आणि तेव्हापासून दिवसाला कमीत कमी 12 तास या व्यवसायासाठी ते देतात. आज त्यांचं वय जवळपास 75 जास्त आहे. रमेशभाई, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. 1959 तुम्ही हा पेट्रोल पंप चालवतात, कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स होता त्यावेळेला? अर्ध्या तासाने एक गाडी यायची, हायवे नव्हता, हाज मेन रोड होता, आग्रा रोडच्या नावाने ओळखला जात होता. आणि त्यावेळेला आम्हाला 16-16 तास इथे बसावं लागायचं, कारण दुसरा पर्याय नव्हता, काय दुसरा काही धंदा नव्हता. हे धंदा सांभाळण्यासाठी 16 तास बसायला लागत होता आणि त्यावेळेला एवढ्या गाड्या नव्हत्या. एवढ्या गाड्या नसल्यामुळे माणसं बी कमी होती, स्टाफ बी कमी होता. पण त्याच अवस्थेमध्ये त्या ह्याच्यामध्ये बी आम्ही धंदा चालवला. रमेशभाईंबद्दल सांगायचं झालं तर रमेशभाई आज इथे पेट्रोल पंपाचे मालक म्हणून बसतात, पण रमेशभाई हे मेडिकल स्टुडंट होते. पण त्यांच्या वडिलांनी हा 1935 हा सगळा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यानंतर आज याचं जे काही स्वरूप दिसतं आहे हे दिसतं आहे. कधी रिग्रेट्स वाटतात, कधी वाईट वाटतं की आज तुम्ही त्यावेळेस डॉक्टर झालं असतं तर आज कुठेतरी मोठं हॉस्पिटल असतं आणि डॉक्टर रमेशभाई गोकाणी म्हणून ओळखले गेले असतात. हो, तर असं वाटतं, कधी कधी असं वाटते, कारण
हा जो व्यवसाय आहे त्याच्यापेक्षा मला असं स्वतःला असं वाटतं की डॉक्टरचा व्यवसाय जास्त रिस्पेक्टेबल आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे जातो ते आम्हाला लोक चोर म्हणून समजतात. ते जनरल इम्प्रेशन गव्हर्नमेंटनी असं टाकली आहे पेट्रोल पंपाबद्दल का हे सगळ्यांना असं वाटतं की पेट्रोल पंपवाला म्हणून चोर आणि पैसे पुष्कळ कमवतात हे चुकीची गोष्ट आहे. माझ्या आत्तापर्यंतचे अनुभव आहे की जेवढे रुपये लिटरमध्ये पेट्रोलचा भाव असतो तेवढे पैसे आम्हाला ग्रोस मिळतात, त्याच्यातून आम्हाला खर्च वगैरे सगळं काढायला लागतो. म्हणजे आमच्या हातात काही राहत नाही आणि वरना चोर बनतो आम्ही. त्याच्यापेक्षा डॉक्टर म्हणजे लोक आदराने बघतात डॉक्टरकडे. तर मी डॉक्टर झालो असतो तो बरं झाला असतो असं कधी कधी वाटतो. म्हणजे बघा की एखाद्या व्यवसायाच्या मागे आपल्याला सगळं खूप ग्लॉसी दिसत असतं, आतमध्ये काय असतं हे फक्त आपल्याला दिसत असतं. आपल्याला दिसतो पेट्रोल पंपावर निर्माण होणारी कॅश दिसत असते, पेट्रोल पंपावर होणारा टर्न ओवर आपल्याला दिसत असतो. पण 60 वर्ष या व्यवसायामध्ये राहिल्यानंतर आज या माणसाला रिग्रेट्स वाटत आहेत. अनेकांना असं वाटत असतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश जनरेट होते, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस दिसतो. तुम्हाला मात्र याचं दुःख वाटतं का बरं? काय पैसे नुसतं एक आमची अवस्था एक बँकेच्या केसेसारखी आहे. आम्हाला ॲडव्हान्स पैसे देऊन कंपनीकडनं माल घ्यावा लागतो आणि ते नंतर आम्ही विकतो कस्टमरकडनं, ते पैसे गोळा करून बँकेत जमा करतो. म्हणजे एज गुड एज एक बँक केसेसचे आम्ही काम करतो आणि त्यात काही जास्त काही बरं नाही आजच्या परिस्थितीमध्ये तरी नाही आहे. तरी साधारणपणे सुरुवातीच्या काळात तुम्हाला काय स्ट्रगल होतं का? तुम्ही म्हणताय की अर्धा तासाने एक गाडी यायची, एक तासाने एक गाडी यायची. आज सगळा बिझनेस बदललेला आहे, कशा पद्धतीने बदललेलं दिसतं तुम्हाला? नाही ते गाड्या वाढल्या, सगळ्या पंपाची पोझिशन वाढली. ठाण्यामध्ये किंवा पुरा महाराष्ट्रामध्ये मोजके पंप होते, त्याच्याबद्दल नाक्यावरती पेट्रोल पंप झालेले आहेत. पूर्वी आमच्या पंपाचं लोकेशन असं होतं का तुम्हाला मुंबई सोडून बाहेर जायचं असेल तर आमच्या पंपाजवळनं निघायला लागायचं होतं आणि मुंबईला यायचं असं तर पहिला पंप आमच्या लागायचा. आज तसं नाही, आज तर एक एक किलोमीटरवरती पंप आहे, काही काही ठिकाणी 3-3, 4-4 पंप बाजूबाजूला आहे. गाड्या जरी एवढ्या वाढल्या तरी परेशानी पण सुद्धा पुष्कळ वाढलेली आहे. पुष्कळ स्टेप बाय स्टेप काही ना काही प्रॉब्लेम येतच राहते. आपल्याकडे एवढा मेकॅनिझम नाही आहे का आपल्या इंडियाचे भारताचे डिस्पेन्सिंग युनिट परफेक्ट काम देऊ शकते. माझ्याकडे आता 3 कंपनीचे वेगळे पंप आहे, डिस्पेन्सिंग युनिट आहे. एक गिलबर्गो चायनाचे आहे, एक डेझरवेल इटालीचे आहे आणि एक आपला भारतीय पंप आहे मिडकोचा. पण सगळ्यांच्या काय मेकॅनिकली साऊंड नाही आहे. ते 2-4 दिवस झालं का काही ना काही प्रॉब्लेम येतं, मेकॅनिकला बोलवायला लागतो आणि ते रिपेअर करायला लागतो. मी असं ऐकलं आहे की जपानच्या त्यातसुबो एक पंप आहे, एकदम परफेक्ट पंप आहे आणि 1 मिलियन गॅलन म्हणजे जवळजवळ 54 लाख लिटर पर्यंत त्याला काही करावं लागत नाही, व्यवस्थित चालतो, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. अरे बघू आता पुढे काय होते. आय एम एज गुड एज नाव 76 इयर्स ओल्ड. बघू पुढे काय होते, ते मुलं आहेत संभाळतात. एक्झॅक्टली. आता माझ्यावर अभय गोकाणी साहेब आहेत. अभयजी सांगा, मगाशी त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी पण बऱ्याच विषयांवर प्रकाश टाकलेला आहे. मला सांगा, तुम्ही आता जवळपास गेले 20-21 वर्ष हा पंप तुम्ही सांभाळताय. मी जवळजवळ पेट्रोल पंपावरती बसायची सुरुवात केली 1988 जवळपास 30 वर्षांपासून. 30 वर्षापासून. कशा पद्धतीने तुमचा दिवस सुरू होतो, कारण हा खूप हेक्टिक जॉब आहे. दिवस तसं म्हणजे दिवस रात्र पण आमच्यासाठी दिवसच असतो. 24 तास आमच्या मग ब्रेनमध्ये काही ना काहीतरी विचार चालूच असतो की समजू आम्ही इकडनं घरी पण असतो, जेवायला पण गेलो का बाहेर काही कामासाठी गेलो तरी पण आमचा विचार हेच असतो की पेट्रोल पंपावरती काय होत असेल.
सगळं बरोबर तर असेल ना, काय प्रॉब्लेम तर आला नसेल ना, स्टाफ तर बरोबर असेल ना, काहीतरी मिस्टेक झाली नसेल ना. आमचा दिवस सुरू होतो सकाळपासून बँकेमध्ये केस कधी भरायची, किती केस भरायची आणि कसं भरायची, प्लस अपार्ट फ्रॉम दॅट ते भरल्यानंतर RTGS करायचा असतो. बँकेमध्ये पैसे असेल तरच RTGS होणार. RTGS कंपनीमध्ये गेला की आम्हाला माल येतोय, नो डाऊट. कंपनीची पॉलिसीप्रमाणे आम्हाला फर्स्ट लोड विदाउट RTGS भेटतो, बिकॉज हायस्ट सेलर डीलर्स आहे त्या हिशोबाने. पण ॲट द एंड ऑफ द डे इन कंपनीज अकाउंट तुमचे पैसे क्लिअर असायला पाहिजे, डेबिट नाही पैसे पाहिजे तिकडे, अदरवाईज तुमच्या दुसऱ्या दिवशी सप्लाय येणार नाही तुम्हाला त्या हिशोबाने. आणि प्लस डे टू डे इतकं गाड्या वाढल्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड रिटेन्शन ऑफ द कस्टमर, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. साधारणपणे किती गाड्यांना पैसे पेट्रोल भरून जातात दररोज? आता अप्रॉक्सिमेटली तुम्ही बघायला गेले तर टू व्हीलरमध्ये राऊंड अबाउट माझ्याकडे रोजचे 5,000 टू व्हीलर येतात. अप्रॉक्सिमेटली रोजचे 5,000 टू व्हीलरमध्ये माझ्याकडे आता इकडे 12 डिस्पेन्सिंग 3 डिस्पेन्सिंग युनिट्स आहे आणि त्यात 12 नोझल्स आहे. कंटिन्युअस 9 नोझल त्याच्यामध्ये चालू असतो. म्हणजे आमची कंडिशन अशी असते, स्पेशली DSM मीन्स डिलिव्हरी सेल्समॅन, जो तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरतो त्याला DSM म्हणतात. ते त्यांची कंडिशन अशी असते की दोन कस्टमर एंट्री मारली, त्यांचा नंबर येईल तिथपर्यंत बाहेर निघेल की 2 मिनिटांमध्ये या प्रोसिजर कंप्लीट झाली पाहिजे. कस्टमरला विचारला किती पाहिजे, 200 रुपये 300 रुपये, त्या हिशोबाने सेट केला, नोझल उचलला, पेट्रोल भरला, पैसे घेतले का कार्ड मारलं, 2 मिनिटांमध्ये कस्टमर इकडनं जायला पाहिजे. म्हणजे इट्स अ व्हेरी ट्रिमेंडियस अँड मोनोटोनस जॉब. कंटिन्युअस 8 तासमध्ये माणसांना हाच करायला लागतो कंटिन्युअस तिकडे. आणि तुम्ही बघता इकडे कंटिन्युअस लाईन किती आहे, त्या हिशोबाने माणसाला जेवायला पण टाइम मिळत नाही आहे. की अपार्ट फ्रॉम सपोज ही वॉन्ट्स टू गो टू वॉशरूम, वॉशरूमला जायसाठी तो पंप सोडून जाऊ शकत नाही, अनलेस अँड अंटिल त्याच्याकडे दुसरा रिलिव्हर नाही आला तिथपर्यंत. म्हणजे हा कंडिशन आहे तिकडे. दिवसाला 5,000 गाड्या येतात, पेट्रोल भरून जातात. विचार करा कसलं जबरदस्त हे प्रेशर असणार. म्हणजे ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतोय की चॅलेंजेस काय असू शकतात, किती मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस असू शकतात. मला सांगा, मगाशी आमचं बोलता बोलता असंच एक चाललं होतं की शेवटची सुट्टी कधी घेतली तुम्ही? मी शेवटची सुट्टी घेतली होती 11 जुलै 2015 तेव्हा सिंगापूरला गेलो होतो. फर्स्ट टाइम फॅमिलीला घेऊन सिंगापूरला गेलो होतो 9 दिवसपर्यंत. मला सिंगापूरने मले बस ते शेवटची सुट्टी घेतली होती मी 11 जुलै 2015 ते 20 जुलै 2015, त्याच्यानंतर सुट्टी नाही घेतलेली आहे. फॅमिलीचं काय म्हणणं असतं? फॅमिली हाच बिझनेस कंटिन्यू करायचा असं तुमचं नेक्स्ट जनरेशन म्हणतं का? आमच्या नेक्स्ट जनरेशन तयार आहे ना करण्यासाठी. बिकॉज काय, एक सांगायचा मतलब काय, एक आजोबानी, आजोबा म्हणजे बाबूसेठ, त्यांनी हे पेट्रोल पंपची स्थापना केली म्हणजे त्यांच्या रक्ताने त्यांनी पेट्रोल पंप बनवलेला आहे. आणि त्या हिशोबाने माझे वडील रमेशभाई गोकाणी आणि मी आणि माझा भाऊ धर्मेश गोकाणी आम्ही तिघांनी, आणि आता मी आणि धर्मेश माझा लहान भाऊ, आम्ही हा पंप बिझनेस सांभाळतोय आम्ही त्या हिशोबाने. आणि इतकं मोठं केलं, पहिलेच्या रिनोव्हेशनच्या आधी 2005 आधी तुम्ही पेट्रोल पंप बघितला होता कसं पेट्रोल पंप, जुना पेट्रोल पंप होता, त्याच्यानंतर रिनोव्हेशन झाला, आज इतकं मोठा पेट्रोल पंप झाला. म्हणजे आम्ही पण आमच्या रक्त त्यात दिलेलं आहे आम्ही तिकडे. म्हणजे नॅचरली वी विल थिंक फॉर दॅट ना, की आमचे मुलं आहे, मुलं मुली जे आहे आमच्या, मला ते पण एटलीस्ट कमीत कमी पंप आमच्यापेक्षा पण जास्त अजून पुढे घेऊन जाईल. जसं आजोबाच्या पंप आम्ही माझ्या वडिलांनी पुढे आणला, माझ्या वडिलांच्या बरोबर आम्ही दोघं भावांनी आणखीन पंप पुढे आणला. असं आमची इच्छा आहे की आज नाही तर उद्या नाही तर परवा, जे काय परिस्थिती असेल, परिस्थितीमध्ये फेरबदल तर होणारच आहे. कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम तर येणारच आहे, पण त्या प्रॉब्लेममधनं बाहेर येऊन आणखीन पंप आणखीन व्यवस्थित येऊ. आणि बाबूभाई पेट्रोल पंपाचं नाव आज महाराष्ट्रामध्ये आहे, ते पूर्ण भारतामध्ये येईल अशी आमची इच्छा आहे. एक साधारणपणे रोज पेट्रोलचे दर कमी जास्त होत असतात. आता ज्यावेळेस पूर्वी गव्हर्नमेंट ठरवायचं, आता कंपन्या ठरवतात, बरोबर. आणि त्याच्यामुळे आताच पेट्रोलचे दर जवळपास 84 पर्यंत गेलेले आहेत, 84 रुपयापर्यंत गेलेले आहेत. लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचा एक रोष असतो, राग असतो, की हे बऱ्याच लोकांना समजतं की या हेड दर जे आहे ते कंपन्या ठरवतात, पेट्रोल पंप चालकांचा याच्यामध्ये काही फार हात नसतो. पण तरीही लोकांचा रोष असतो,
हा तुम्ही कशा पद्धतीने हँडल करत असता? नाही आता येतात हा तुमचे तुम्ही बोलला ते बरोबर मस्त प्रश्न आहे ते आणि समजायच्यासाठी प्रश्न आहे का. कस्टमर आला त्यांनी काल जो पेट्रोल भरला होता त्याच्यापेक्षा आज पेट्रोल त्याला एक पॉईंट कमी भेटला, म्हणजे तो विचार करेल की मला एक पॉईंट का कमी भरला. म्हणजे तो पहिले विचार का रे भाव वाढले का, हो भाव वाढले, अरे किती भाव वाढवणार तुम्ही. म्हणजे पहिला कस्टमरच्या विचार त्यांचा तो विचार करतो की हा भाव वाढवतात पेट्रोल पंप वाढे वाढवतात. म्हणजे त्या टायमाला आमची परिस्थिती अशी असते की आम्ही त्यांना काय सांगू की आमच्या हातामध्ये ते नाही आहे. जसं भाव वाढला आम्ही जो प्रोडक्ट घेतो कंपनीकडनं आम्हाला पण तो नवीन भावानेच येतो प्रोडक्ट आम्हाला पण ते. तसं वायसी वर्षा उलटं असतो, भाव कमी झाला का तो आम्हाला आमच्याकडे कमी भावाने माल येतो आम्ही तुम्हाला ते कमी भावाने देतो माल. पण कस्टमरच्या टेंडन्सी तशी आहे. पण आता हे जे 16 जून 2017 पासून DPM म्हणजे डेली प्राईस मेकॅनिझम झाला, स्टार्टिंगला 15-20 दिवस महिनेपर्यंत एक प्रॉब्लेम होता ते कस्टमरला वाटत होतं की यार भाव कमी झाले जास्त झाले काय आहे काय समजत नाही आहे. पहिले पेपरमध्ये यायचे आता पेपरमध्ये येत नाही आहे. स्टार्टिंगला एक महिन्यापर्यंत आम्ही कस्टमरला सांगायचो बाबा असं असं आहे ते आहे तसं आहे. आणि आत्ता कस्टमर हॅबिट्युअल झाले की भाव डीलर नाही वाढवत, ऑइल कंपन्या वाढवते आणि ते रोज सकाळी 6 वाजता इम्प्लिमेंट असतो. आणि तरी पण कस्टमरच्या सोयीसाठी आमची प्रिन्सिपल कंपनी भारत पेट्रोलियमनी प्रत्येक पेट्रोल पंपावरती भारत पेट्रोलियमच्या बोर्डसकट एक प्राईज लिस्ट लावलेली आहे. आम्हाला तिकडे प्राईज लिहायला लागते, त्याच्याबरोबर एक SMS नंबर आहे आणि प्रत्येक डीलरचा कोड नंबर आहे. आता माझा कोड नंबर माझ्या बोर्डवरती लावलेला आहे. म्हणजे सपोज कोणाला डाऊट असेल तर तो कस्टमर भारत पेट्रोलियमच्या SMS नंबरवरती SMS करून कस्टमर कोड टाकून त्या डीलरच्या काय रेट आहे प्राइसिंग आहे ते त्याला माहिती पडतो. ते लोकांनी स्टार्टिंगमध्ये केलं, नाव कन्झ्युमर ऑल्सो सॅटिस्फाईड, त्यांना माहिती पडलं की आम्हाला आमच्यासाठी प्राईस बघायलासाठी पेट्रोल पंपवाले बरोबर आम्हाला त्या प्राईजनी माल देतात का नाही देतात ते बघायलासाठी एक सिस्टम आहे. ते सिस्टम ते यूज करतात आणि नाव दे आर सॅटिस्फाईड. आता तसा प्रॉब्लेम येत नाही आहे. मध्यंतरी असं झालं होतं की आणि पेट्रोल पंपावरती पण प्रत्येक पेट्रोल पंपावरती म्हणजे डिस्पेन्सिंग युनिट तुम्ही जे टाकतात त्याच्यावरती पण किती डेन्सिटी आहे प्रोडक्टची आणि किती लिटर पर लिटरचा रेट काय आहे ते पण तिथे लिहिलेलं असतो त्याच्यावरती. रोज तिच्यामध्ये बदली होतो पंपावरती. मध्यंतरी काही पेट्रोल पंपाच्या भेसळीचे प्रकरण पुढे आले होते, त्याच्यामुळे सगळ्यांकडेच एक प्रकारे संशयाने बघायला लोकांनी सुरुवात केली होती. हे असे जे चॅलेंजेस येतात या चॅलेंजेसना तुम्ही कशा पद्धतीने हँडल करत असतात? मी तुम्हाला तेच बोललो ना तुम्हाला की प्रत्येक बिझनेसमध्ये कोणताही बिझनेस असते, बिझनेस असो प्रोफेशन असो फील्ड असो का नोकरी असतो, चॅलेंज तर येणारच आहे तुम्हाला. आणि यू टू ॲक्सेप्ट द चॅलेंज. ते चॅलेंज तुम्ही कधी ॲक्सेप्ट करणार? जेव्हा तुम्ही क्लीन असणार तेव्हा. आत्तापर्यंत आला कुठे कुठे इन्क्वायरी केली, कुठे कुठे पंप सापडले ते पंप पण बंद केले, लोकांना माहिती पडला, आम्हाला पण विचारायचे सेट आम्ही तुमच्याकडेच पेट्रोल टाकतोय पण तुम्ही तर असं काय बसवलं नाही ना, तुमच्या आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे होणार नाही आहे असं म्हणताय बडी. पण एक काय असतो, सोशल मीडियामध्ये आला, व्हॉट्सअपवरती आला, फेसबुकवरती आला, पेपरमध्ये आला, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आला, त्या हिशोबाने काय पब्लिकच्या माइंडमध्ये हॅमरिंग येत होता की पेट्रोल पंपवाले चोऱ्या करतात चोऱ्या करतात. हा हॅमरिंग तुम्हाला रोज कंटिन्यूअस तुमच्या दिमागामध्ये यायला लागला, हॅमरिंग व्हायला लागला. म्हणजे लोकांना असं झालं की भाई सगळीकडे असं होतो. पण तरी पण फॉर द गॉड ग्रेस आणि बाबू शेठच्या नावाच्या हिशोबाने आणि आम्ही त्याच हिशोबाने त्याच संस्कारच्या हिशोबाने आम्ही काम करतो. आम्ही कस्टमरला एकही ML शॉर्ट देत नाही का एकही ML एक्सेस देत नाही. ऑब्स्टेकल्स प्रत्येक बिझनेसमध्ये ऑब्स्टेकल्स असतो आणि हर्डल्स असतो, चॅलेंजेस असतो. चॅलेंजेस ॲक्सेप्ट केली. आज चिप्स वगैरेचा जो प्रोग्रॅम झाला होता आणि आम्ही आत्ता पण कोणाला पण कधी पण चेक करायचं असेल क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी आमच्याकडे सगळे आहे. डेन्सिटी चेक करू शकतो तुम्हाला जसं मी पहिले सांगितलं तसं. प्लस आमच्याकडे वेट्स अँड मेजरच्या 5 लिटरच्या कोनिकल माप असतो, त्याच्यामधनं तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये 5 लिटर पेट्रोल जातो का नाही जातो तुम्हाला दिसते 5 लिटर, पण तुमच्या गाडीमध्ये गेला का नाही गेला ते तुम्हाला माहिती नाही. ते चेक करण्यासाठी पण मेजर असतो आम्ही. आम्ही तुम्हाला चेक करून दाखवू शकतो आणि कस्टमरला तसं आम्ही चेक करून दाखवतो. आम्ही रोज चेकच करतो कारण की प्रत्येक पेट्रोल पंपानी तुम्हाला हे चेक करायचे आहे रोजच्या तुमच्याकडे. म्हणजे त्या हिशोबाने लोकांना विश्वास आहे बाबूभाई पेट्रोल पंपावरती आणि तो विश्वास आम्ही कायम ठेवणार आहे. नक्कीच. म्हणजे बाबूभाई पेट्रोल पंपाचं नाव ठाणे डेफिनेटली तेवढंच आहे. काय सांगाल सर आता ठाणे वर्तमानच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आम्ही
एक थोडंसं एक मजाक म्हणून सांगतो, काही वेळेला आमची मीटिंग वगैरे असतो तेव्हा आमचे दुसरे नवीन जे मेंबर्स आहेत आमच्या फॅमिलीमध्ये जॉईंट झाले, फॅमिली म्हणजे पेट्रोलियम बिझनेसमध्ये जे त्यांना मी हसून सांगतो, अरे बाबा रे माझ्या माझ्या अंगामध्ये रक्त नाही फिरत, पेट्रोल आणि डिझेल फिरते, माझ्या रक्तवाहिनीमध्ये पेट्रोल आणि डिझेल फिरते, एवढी वर्ष झाली मला बरोबर चालते, असं इतके वर्ष निघून गेले याईल आणखी जे काही देवाने पॉसिबल केला हातपाय चालतात तोपर्यंत होत राहील. तर हा एक प्रयत्न आहे की वेगवेगळ्या बिझनेसेसच्या लोकांना आपल्यासमोर पेश करायचं, त्यांचे त्यांचं स्ट्रगल काय आहे हे आपल्यापर्यंत पोचवायचं, त्यांच्या अडचणी काय आहेत हे आपल्यापर्यंत पोचवायचं. पण तरीही कितीही अडचणी असल्या, कितीही प्रॉब्लेम्स असले तरी ही सगळी मंडळी खूप ताकदीने उभी आहेत, कष्ट करत आहेत, मेहनत करत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत आणि त्यांनी व्यवसाय वाढवलेला आहे म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतो आहोत आणि तुमच्यापर्यंत पोचतो आहोत. तुम्ही दोघंही एवढा वेळात वेळ काढून आमच्याशी बोलत, थँक्यू व्हेरी मच. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमान मधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.